न्यूज बातम्यांचं खुलं व्यासपीठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरेगाव येथे राष्ट्रवादी संवाद यात्रेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत तीन घेतला आढावा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात रविवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटाव मतदारसंघाचा आढावा घेत कोरेगाव येथील गीताई मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे यावेळी सहकार व पडरमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार मकरंद पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हाध्यक्ष सुनील माने युवक कार्याध्यक्ष रविकांत रुपे युवती प्रदेशाध्यक्ष रक्षणा सलगर माहिती व तंत्रज्ञान सेलचे प्रदेश अध्यक्ष सारंग पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कुबुली तेजस शिंदे बाळासाहेब सोलसकर संजय झवर संजय पिसाळ फरदिल मुजावर तसेच इतर नगरसेवक हेमंत बर्गे प्रीतम बर्गे सचिन बर्गे सचिन धनावडे माजी उपनगराध्यक्ष किशोर बर्गे अभिजित बर्गे तसेच इतर पक्षाचे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार जयंत पाटील म्हणाले की पक्षामध्ये काम करत असताना पक्षाची भूमिका ही प्रत्येक गावातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी काम करून पक्षाची भूमिका तळाकळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे मुख्य संपादक सचिन मोरेसह करुणा न्यूज सहप्रतिनिधी कोरेगाव करुणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल घणकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ